आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देशी गाय आणि सेंद्रिय शेती काळाची गरज. आमदार शशिकला जोल्ले कुन्नूर येथे जनावरांचं प्रदर्शन आणि स्पर्धेला उत्साहात सुरुवात. आज आमच्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे. आपण घराघरात एक तरी देशी गाय पाळली पाहिजे. देशी गाय आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून काळ्या आईचे सत्व वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. कुन्नूर येथील जय हनुमान युथ क्लब एक्संबा येथील जोल्ले उद्योग समूह आणि कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातर्फे आयोजित भव्य जातीवंत जनावरांचे प्रदर्शन आणि विविध स्पर्धेचे उद्घाटन आमदार सौ जोल्ले यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी त्या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. प्रारंभी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष किरण माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना अरुण पाटील म्हणाले, आज आपण विज्ञानाच्या नावाखाली पुढे जात आहोत, मात्र संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. त्यासाठी देशी गाय संवर्धनाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी अण्णासाहेब जोल्ले कारतगा जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास अर्जुन जाधव, तालुका पंचायत सदस्य सुनीता कनंगले, विजय पाटील, रामचंद्र चेंडके, संभाजीराव चेंडके, प्रकाश कुलकर्णी, दोंडीराम मगदुम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गोकुळ दूध संघ, जोल्ले उद्योग समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे.